जय महाराष्ट्र, जय जय पुणे। मंडळी, मी कासिम शेख आणि तुम्ही पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचा चॅनल बघतात आणि युट्यूबला येऊन तुम्ही आले काहीतरी व्हिडिओ बघत बसले असाल, बरोबर ना? अचानक तुम्हाला माझा हा टायटल किंवा फोटो भेटलेला आहे आणि तुम्ही डायरेक्टली आपल्या या चॅनलवरती आले तर तुमचे मी मनापासून सहर्ष स्वागत करतो। बरं, तुमच्यासाठी गुड न्यूज भरपूर आहे आपल्याकडं, पण आपल्याला जो आहे हे व्हिडिओ संपूर्ण बघायचं। खरंच पुण्यामधील लोक 10 ते 20 लाखापर्यंत घर एखादं चांगलं इंडिपेंडेंट हाऊस सर्च करू राहिलेले। ओके, व्हेरी गुड। पण तुम्ही विचार करा, पुण्यामध्ये 10 ते 20 लाखाला अशक्य आहे चांगल्या ठिकाणी भेटणं। भेटेल तुम्हाला झोपडपट्टीच्या एरियामध्ये, भेटेल झोपडपट्टीच्या परिसरामध्ये भेटेल। पण मंडळी, मी तुम्हाला 1000 स्क्वेअर फीटची जागा आणि एकदमच 600 बोला 800 बोला स्क्वेअर फीटचं बांधकाम झालेले असे घर देणार आहे। पण तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे बघा, पुन्हा एकदा सांगतो, रिपीट, व्हिडिओ संपूर्ण बघा। मी जे माहिती देणार ना, ही माहिती तुम्हाला कुठं सापडणार नाही, एवढ्या सुलभ हप्त्याची माहिती असणार आहे। अहो, सुलभ हप्त्याची म्हणजे अहो सांगतो मी, एवढं सस्पेन्स क्रिएट का करू राहिलेले की लोक बघत नाही हो। पण मंडळी, एवढे व्ह्यूज असतात त्याच्यामधले 100 पण 20 पण कॉल आले ना, समाधान होणार आहे। एवढे लाखोचे ह्यांनी व्ह्यूज, मला ते व्हिडिओच्या ह्यांनी काय नाही करायचे। मला बघा, आम्हाला जे पाहिजे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजच्या टीमला जे पाहिजे, बघा इथं जे आहे तुम्हाला नो ब्रोकर नो एजंट, म्हणजे काही कमिशन द्यायची गरज नाही। आणि 100% मी तुम्हाला बोलतो ना, 10 लाखामध्ये आणि 20 लाखामध्ये सुद्धा तुमचा एक इंडिपेंडेंट हाऊस 1000 स्क्वेअर फीटच्या जागेवर तुम्हाला भेटणार आहे। 100% लिहून घ्या स्टॅम्प पेपरवर। कसं काय भेटणार आहे, पण त्यासाठी काय करायला लागणार आहे हे विचार न करता लोक काय करणार, त्या नंबरवरती खाली डिस्कशन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे शाहिद भाऊचा, त्याला फोन करायला सुरुवात करणार आहे। पण तसं करू नका, आधी माहिती तरी ऐका। अहो, मी टाकतो मी इंडिपेंडेंट हाऊस रो हाऊसचे घराचे व्हिडिओ, पण त्याच्यामध्ये मी समजी माहिती देत असतो, संपूर्ण डिटेल देत असतो, पण ते लोक बघायला वेळच काढत नाही। आणि बघायला वेळ काढणं म्हणजे व्हिडिओ संपूर्ण बघत नाही। पण इथं बघा, एक जरा चला मुद्दावरून भटकलं होतं, पण पुन्हा मी तुम्हाला सांगतो, खरं हे 10 ते 20 लाखाला कसं काय बघा, आधी काय आलं, घर आलं का जागा आली? जागा आली ना, पहिला तुम्हाला जागा खरेदी करायला लागणार आहे। ती बघा 5 लाख 30 हजाराची असू शकते, 4 लाख 80 हजाराची पण सुद्धा असू शकते, बरोबर ना? त्यानंतर बघायला गेलं तर 10 लाखाची पण असू शकते, पण त्याच्यामध्ये 3 साईडमध्ये फरक आहे। एक जी 10 लाखवाली आहे एकदमच रोड टच आहे, सनसवाडीमध्ये आहे, 500 मीटर बाजूला आहे। मग दुसरी जी आहे ती शिक्रापूरमध्ये आहे। शिक्रापूर माहिती तुम्हाला नाही माहीत असेल तर खाली फोन करा, व्हॉट्सअपला मेसेज करा शाहिद भाऊला, शिक्रापूरची जागा 5 लाख 30 हजारवाली। आता ते 30 हजार कशाला, 5 लाख कशाला? 5 लाख जे आहे जागेचे रेट आहे, 30 हजार जे आहे खरेदी खर्च, 7-12 रजिस्ट्रेशन हे जे सर्व्हिस चार्ज लागणार आहे। प्रति स्क्वेअर फीट 6 रुपयाने गव्हर्नमेंटचे चार्जेस असतात, हे लक्षामध्ये ठेवा। मग 4 लाख 80 वाली जी आहे ती 5 किलोमीटर आतमध्ये सनसवाडीमध्ये आहे, एकदम सनसवाडीमध्ये गाव वगैरे सगळं काही तुम्हाला भेटणार आहे, लोकवस्ती सापडणार आहे। पण लोक बोलणार आहे तुम्ही जागेचं का बोलता, तुम्ही इंडिपेंडेंट हाऊस बद्दल बोला। अरे, पहिला जागा खरेदी करा, तुमचं जास्त नाही 6 महिन्यामध्ये एक चांगलं इंडिपेंडेंट हाऊस होणार आहे, ते पण डायरेक्ट 10 लाखामध्ये। जागा तुम्ही 5 लाख 30 ची खरेदी करा किंवा 4-80 ची करा किंवा 10 लाखाची सुद्धा खरेदी करू शकतात, पण जागा खरेदी करणे खूप गरजेचं आहे। ती कोणाकडून पण खरेदी करा, बरोबर ना? त्यांना सांगा तुम्ही बांधकाम करायला, आम्ही इथं जे कंस्ट्रक्शन आहे ते तुम्हाला करून देऊ राहिलेलं, काय कमिशन वगैरे नाही। आमच्याकडे बिल्डर्स आहे, ते तुमचं घर तुम्ही जसं बोललं की आम्हाला असं पाहिजे, ह्या डिझाईनचं पाहिजे, आर्किटेक्ट असणार आहे, त्यांच्या बरोबर तुम्ही बोलू शकता, ते तुमचं घर अगदी 10 लाखामध्ये बसून देऊ शकतात। मी म्हटलं ना तुम्हाला की या युट्यूबवरती कोणच एवढी माहिती तुम्हाला देऊ शकत नाही। तुम्ही वाटलं तर बघा व्हिडिओ लोकांचे, ते नुसते तुम्हाला 1 BHK 2 BHK घर वगैरे दाखवतात, बाकीचं काय नाही दाखवतात, काहीच माहिती बोलत नाही। ते बिल्डर लोकांच्या प्रॉपर्ट्या दाखवतात, मी पण ते प्रॉपर्ट्या दाखवू शकतो, पण मला तेवढं वेळ नाहीये त्या प्रॉपर्ट्या आणि त्या बिल्डरच्या रिकाम्या प्रॉपर्ट्या दाखवायला। बघा, लोक म्हणतात फ्लॅट पाहिजे, फ्लॅटमध्ये काय असतो तुम्ही सांगा ना, 4 भिंत असतात,
जास्तीत जास्त 350 स्क्वेअर फीटचं 1 BHK भारी बिल्डर असलं तर, नाही तर तो 250 मध्ये 300 मध्ये निपटून देतो तुम्हाला. आणि तो कितीपर्यंत जातो, 20-25-30 पर्यंत जातो 1 BHK फ्लॅट. त्याच्यामध्ये एखादी गॅलरी वगैरे असती, वरती जायला लिफ्ट वगैरे असते, थोडी आलिशान सोसायटी असते, काहीतरी गार्डन वगैरे दिलेलं असतं. पण त्याच्यामध्ये आपण समाधान घ्यायचं का? अहो एवढं 30-25 तुम्ही लाख लावून राहिलेले, तर एक गुंठा 1000 स्क्वेअर फीटची जागा घ्या, त्याच्यावर चांगलं कंस्ट्रक्शन करा. तुम्हाला एवढंच वाटतं की एकदमच आतमध्ये चाललेलं आहे, एकदमच शिक्रापूरला चाललेले आहे, तर तुम्ही इथं रांजण गावाला एकदम जे बाजार आहे, चौक आहे, त्याच्या अगदी शेजारीच ते प्लॉटिंग झालेली आहे. भरपूर लोकांनी तिथं इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. ती जागा जी आहे, ते प्लॉट जे आहे, तुम्ही खरेदी करू शकता. 2 गुंठे खरेदी करा किंवा 1 गुंठा खरेदी करा, 1.5 गुंठा खरेदी करा, पण स्वतःचे एकदम आरामशीर रोड टच अहो हातीच्या अंतरावर आहे. इथून आवाज दिला तिथं माणसाला आवाज जाणार. एवढा बाजूला प्लॉट आहे, ते पण नगर रोडच्या टचला. मंडळी एवढं मी बोलत असतो, बरेचसे लोक लक्ष देऊन ऐकतात, आणि जे ऐकत आहे ते म्हणतात घर दाखवा. मी इथं घर वगैरे दाखवायला तेवढा वेळ असतो माझे. आता पुढचे पण जे व्हिडिओ येणार आहे असेच व्हिडिओ येणार आहे. मी प्लॉटिंग सुद्धा दाखवणार नाही, एखादा फोटो वगैरे तुम्हाला बघा साईड भाव सेंड करणार. ते काय होतं माहितीये का, लोक डायरेक्टली त्या क्षेत्रामध्ये जाऊ राहिले. बरेचसे लोक तिथं गेले आणि फसले गेले आणि आम्हाला फोन करून बोलतात की तुमच्या इकडे टोकन दिलेलं आहे, तुमच्या इकडे हे दिलेलं आहे. आम्ही बोललो आमच्या ऑफिसमध्ये कवा आले, आम्हाला कवा फोन केलं, तुम्ही फर्स्ट वेळ तुम्ही आम्हाला कॉल करतात आणि तुम्ही म्हणतात की टोकन दिलं, रजिस्ट्रेशनला बोलवलं नाही. तर मंडळी कृपया डायरेक्ट कुठं जाऊ नका, तिथं लोक असतात, तिथं ते लोक तुम्हाला आमचे व्हिडिओ तुम्ही बघून जातात. जसं तुम्ही बघतात तर तसे आम्हाला बघायला भरपूर लोक आहे. त्यांची फ्रीमध्ये जाहिरात होऊ राहिलेली, त्यांची कशी काय, तुम्ही डायरेक्टली जाऊ राहिलेले, त्यांना विचारू राहिलेले की बघा आम्हाला जागा खरेदी करायची, या एरियामध्ये जागा आहे का, या परिसरामध्ये जागा आहे का, तुम्ही देऊ शकतात का, म्हणजे असं तुम्ही तिथं बोलू राहिलेले. म्हणून ते लोक म्हणतात की चला झालं, आपलं कामच झालं, आपल्याला भेटलंच समोरचा माणूस, बरोबर ना. तर मंडळी हे जे आहे बघा, इथं जे आहे तुम्हाला विश्वास, तुम्हाला भरोसा, तुम्हाला ट्रस्ट करायला लागणार आहे आणि तेच करून तुम्हाला इथं यायला लागणार आहे. व्हिडिओ आणि माहिती, फक्त व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली, आणि तुम्हाला खरंच इथं यायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली संपर्क करू शकता. डिस्कशन बॉक्समध्ये शाहिद भाऊचा नंबर दिलेला आहे. तुम्हाला 4,80,000 किंवा 5,30,000 किंवा 10,00,000 ही जागा पाहिजे असेल वाघुलीच्या पुढं, सनसवाडी, शिक्रापूर, कासारी फाटा या साईडला, फक्त एकच करायचं, डायरेक्ट जाऊ नका. बोला येतं, इथं गाडी फ्री दिलेली तुम्हाला, सर्व्हिस आहे फ्रीमध्ये तुम्हाला गाडीची, तर डायरेक्टली जावा आणि हे बघा. आणि तुम्हाला जो पण प्लॉट आवडतो त्याचं लेआउट वगैरे बघून तुम्ही डायरेक्टली साईज बावला म्हणा. ओके, भेटू आपण पुन्हा. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.